नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AS अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलवर मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आरोग्य विभाग या परीक्षेची तयारी करत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची माहिती या ठिकाणी घेऊन आलो आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एक नोटिफिकेशन, एक जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत। या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या आस्थापनेवरील गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील जे रिक्त पदे आहेत ते सरळ सेवा भरती प्रक्रियेने भरण्यात येत आहे। तुम्हाला जाहिरात क्रमांक दिसत असेल, सोबत ही डेट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की 25/7/2022 या ठिकाणी आलेली आहे। तर बघूया या ठिकाणी कुठले कुठले पद आहेत, कशा प्रकारे भरायचं आहे ते। ऑनलाईन अर्ज या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे, त्या ठिकाणी 25/7 पासून तर 7/9 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला डेट दिलेली आहे। सोबत परीक्षेचा दिनांक, वेळ आणि ठिकाण हे तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर स्वतंत्रपणे उपलब्ध करण्यात येणार आहे। या ठिकाणी टीप तुम्हाला दिलेली आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी रीड करायची आहे। आणि ही जर तुम्हाला PDF स्वरूपामध्ये जर फाईल पाहिजे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल AS अकॅडमी 8 हा टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करायचा, त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF फाईल मिळून जाणार। चला बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ही सर्व माहिती। आणि मग ही जी पदं आहेत ते पदनिहाय आपण माहिती घेणार आहोत। ही संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी वाचू शकताय, या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे। या तक्त्यामध्ये पदनिहाय आरक्षण आणि कशा प्रकारचं राहणार आहे, किती पदं आहेत ते तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे। ही संपूर्ण माहिती आहे, उच्च लघुलेखक आहे या ठिकाणी, त्यानंतर सहाय्यक लेखापाल आहे, त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक आहे, सोबत सांख्यिकी सहाय्यक आहे, त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक आहे। ही फक्त तुम्हाला माहिती देण्याकरिता दाखवलेली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकणार आहात। त्यानंतर बघूया या ठिकाणी छायाचित्रकार आहेत, सोबत या ठिकाणी आपण बघूया वरिष्ठ लिपिक आहेत, लघुटंख लेखकची या ठिकाणी जागा आहेत, त्यानंतर या ठिकाणी आर्टिस्ट कम ऑडिओ किंवा व्हिडिओ एक्सपर्ट आहेत, लिपिक या ठिकाणी आहेत, त्यानंतर वीजतंत्री आहे, सोबत आपण बघूया वाहन चालक यांचे पण आहे, शिपाई आहे। म्हणजेच सर्वसाधारण संपूर्ण या ठिकाणी जर तुम्ही माहिती बघितली तर हा तुम्हाला आरक्षणसाठीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर इथं वयोमर्यादा दिलेली आहे, हा अत्यंत महत्त्वाचा सेक्शन असतो तुमच्यासाठी की तुम्हाला वयोमर्यादा माहीत असणे आवश्यक आहे। तर जे काही अराखीव असतात, अराखीवसाठी तुम्हाला या ठिकाणी 38 वर्ष लक्षात ठेवायचं आहे। आणि जे काही राखीव वर्ग आहे, म्हणजेच अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, निराधिसूचित जमाती असेल, या सर्वांसाठी तुम्ही 43 वर्ष या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। सोबत या ठिकाणी तुम्हाला वर्ष प्रत्येकांसाठी वेगवेगळं या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे की कुठल्या पोस्टसाठी, हा एखादा पोस्ट असेल त्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे आणि एक्सपिरियन्स काय मागतो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। हे संपूर्ण पदनिहाय या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। त्यानंतर मग आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत की आवेदन शुल्क काय आहे। तुम्हाला सर्वांना माहिती असते की आवेदन शुल्क अत्यंत महत्त्वाचा विषय असतो आपल्यासाठी। तर आवेदन शुल्क जे काही खुले प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये या ठिकाणी आहे। सोबत जे मागास प्रवर्गातील आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी 700 रुपये या ठिकाणी आहे। आणि जे काही माजी सैनिक आहेत किंवा दिव्यांग आहेत त्यांना परीक्षेसाठी शुल्क आकारले जाणार नाही,
आणि ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन करायची आहे, म्हणजेच वेबसाईटला जाऊन फॉर्म भरून त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी आरक्षणासाठीचा पण तक्ता तुम्हाला दिलेला आहे, सोबत सोबत जी क्रीडा विषयक आहेत म्हणजे जे स्पोर्ट पर्सन आहेत त्यांच्यासाठी जे काही आरक्षण असतात त्यांची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे, ते पण तुम्ही या ठिकाणी PDF फाईलमध्ये बघून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला परीक्षेचे स्वरूप दिलेलं आहे, परीक्षा कशाप्रकारे होणार आहे, प्रत्येक पद म्हणजे तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी कशा प्रकारचं या ठिकाणी सिलॅबस असणार आहे ती पण संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर कक्ष अधिकारी जर बघितलं या ठिकाणी तर एकूण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, समजा मराठीमध्ये 20 प्रश्न, इंग्रजीमध्ये 20 प्रश्न, सामान्य ज्ञान 20 आणि बौद्धिक क्षमता 20, सोबत सोबत त्यांचं जे टेक्निकल असतं म्हणजे कामकाज त्यांचं त्यावर 20 प्रश्न, म्हणजेच अशा प्रकारे टोटल 100 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 100 प्रश्नाचं या ठिकाणी 200 गुण तुम्हाला मिळणार, म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असणार आहे. आणि नकारात्मक पद्धत आहे का या ठिकाणी, तर नाही, म्हणजेच निगेटिव्ह सिस्टीम नाही. आणि परीक्षेचा कालावधी या ठिकाणी 2 तास असणार आहे, म्हणजेच 120 मिनिटे या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक जी पोस्ट आहे तर तुम्ही ज्या पोस्टसाठी क्वालिफाय असता त्या पोस्टचं तुम्हाला या ठिकाणी माहिती बघायची आहे आणि तुमचं सिलॅबस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आणखी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर ती सिलॅबससुद्धा दिलेला आहे, तुम्हाला सिलॅबससुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून संपूर्ण सिलॅबस, अभ्यासक्रमाचा दर्जा काय आहे, मग ते मराठी असेल तर मराठीसाठी काय येणार, इंग्रजीसाठी काय येणार, सामान्य ज्ञानसाठी काय येणार, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. अभ्यासक्रम सर्व विषयाचं या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तर ही फाईल तुम्ही या ठिकाणी मागवू शकता. सोबत सोबत जे पण विद्यार्थी आरोग्य विभागाची तयारी करतात त्यांच्यासाठी आपलं आरोग्य विभागाची टेक्निकल बॅच सुरू आहे, तर तुम्हाला जे खाली हेल्पलाईन नंबर दिसतोय त्या हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधू शकताय. तर भेटूया मग आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. थँक्यू.